आम्ही लोकांनी निर्णय घेतला की आता धरा देण्याची वेळ आलेली आहे, सुदैवानं असे धरे एकटा दुखता कोणी देऊ शकत नाही. आणि आमची नजर संजय डॉक्टरांच्याकडे गेली. निवेदकाने पवार साहेबांच्या मागे 100 पदव्या लावल्या, माजी कृषी मंत्री अमुक तमुक. मी एवढंच म्हणतो, शरद पवार नामी काफी है, मागे पुढे काय लावायची गरज नसते. महाराष्ट्र महाराष्ट्राचा हा नेता जेव्हा दिल्लीत उभा राहतो तेव्हा दिल्लीला झुकावं लागतं हे आपण दाखवून दिलेलं आहे. प्रश्न सुटले पाहिजेत आणि प्रश्न सुटावेत म्हणून राज्यालय परिवर्तन घडवलेलं आहे. आपण सांगितलं धडे बदलले, धडे इतिहास बदलला आणि आपण त्या बदल्यात काय केलं, आपण सरकार बदललं. आता यापेक्षा मोठा धडा हा कोणता असतो लोकशाहीमध्ये? आपण घरी बसवलं धडे बदलणारांना. आता धडा जो नवीन आपण घालून दिलाय या महाराष्ट्राला, या देशाला आपण धडा दिलेला आहे, त्याच्यामुळे जबाबदारी आपली आहे. हे शिक्षण क्षेत्र जे आहे ते साफ केलं पाहिजे, स्वच्छ केलं पाहिजे. माध्यमिक शिक्षकांच्या प्रमुख मागण्या आहेत, म्हणजे जवळजवळ 100 मागण्या आहेत त्या. आता पवार साहेबांनी किती मागण्यांवर टीक केलंय मला माहित नाही. त्यांनी काही मागण्यांवरती लालशाहीनं टीक केलंय, काही वरती निळ्याशाहीनं टीक केलंय. ही राज्यकर्त्याची पद्धत असते. लाल निळ तीन रंगाचे पेन असतात. त्यांनी काही प्रमुख मागण्यावरती लालशाहीनं टीक केलंय मी पाहिलंय. त्यांनी पेन्शनवर टीक केलेलं आहे. त्यांनी 7व्या वेतन आयोगावर टीक केलेला आहे. त्यांनी रात्र शाळांसंदर्भातले जे प्रश्न आहेत त्याच्यावर सुद्धा टीक केल्याचे मी हळूच पाहिलंय. म्हणजे जवळजवळ ज्या प्रमुख मागण्या आपण अनेक वर्ष शेतकरी या संदर्भात ज्या घेतो आहोत त्याच्यावरती आपल्या नेत्यांनी हे टीक केलेलं आहे. त्यांची निशाणी घड्याळ आहे, डोक्यात टिकटिक चालू असतं त्यांच्या सतत त्याच्यामुळे ते. आणि त्याही उपर तुम्हाला मी सांगतो, आपण जरी सत्तेमध्ये असलो तरी आपण सत्तेत असल्यासारखं वागायचं नाही कधी, तरच मागण्या मान्य होतात. रास्ता सरकार जातं, सरकारची काय चिंता करायची नसते. प्रश्न महत्वाचा आहे आणि मला खात्री आहे लोक अभिमानाने सांगतात माझी आई शिक्षक होती, माझे वडील शिक्षक होती. मी सांगतो माझी बायको शिक्षक आहे. मी शिक्षिकाचा नवरा आहे हे मी अभिमानाने सांगतो. रोज मला प्रश्न असतात ना, हे आमचं काय करत. त्या धड्यामध्ये हे आहे हे पुन्हा पुन्हा सांगून जर विद्यार्थ्याला समजत नसेल तर त्याला धडा शिकवावा लागतो, धडा द्यावा लागतो. आणि आम्ही लोकांनी निर्णय घेतला की आता धडा देण्याची वेळ आलेली आहे, सुदैवानं असे धडे एकटा दुखता कोणी देऊ शकत नाही. आणि आमची नजर संजय डॉक्टरांच्याकडे गेली. 20 फटाच्या मध्ये काही बदल झाल्याच्या नंतर शाळा बंद करायला जे निर्णय अलीकडे घेतले गेले, बंद करायला अक्कल लागत नाही, चालू ठेवायला लागते जास्ती. आणि म्हणून बंद करण्याच्या संबंधीचा निर्णय ज्यांनी केला त्यांनी या सगळ्या क्षेत्रासाठी थोडं धोका वापरण्याच्या उद्देशी काळजी घ्यायची आवश्यकता होती, ती घेतली नाही.